नमस्कार, मी सिद्धेश म्हात्रे, मुंबई कलाकेंद्र या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज ब्लॉग नंबर 3. तर आज आपल्याला कॉल आहे, कळव्याला कॉल आहे, कळव्याला. कळव्यावरून नवरा घेऊन जायचा आहे डोंबिवलीला. तर चला, पोरं तर सगळे आलेले आहेत मस्तपैकी. एक बस पण बुक केलेली आहे बघा. ते लोक आता तिथे बसलेलं आहे आणि जे आर्य मास्टर वगैरे कडक वगैरे सगळे आलेले आहेत. तर चला, पूर्ण ब्लॉग वगैरे राहा, कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. फायनली सगळे आलेले आहेत, फक्त किरण बाकी आहे. हा रोहन पण लेट आलेला आहे, 2-2 मिनिटं करून बोलला येतो, पण तो काय लेट आलेला आहे. आकाश पण रेडी आहे, कडव पण बसला आहे चष्मा घालून. आणि हा हर्ष, तर आता बसलं एक कोण बाकी आता किरण 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 बाकी आहे आर्य मात्रे. आणि कशा का आपला अनिकेत कानात हेडफोन घालून बसलाय. आणि बडी काय करतो, बडी जायचं का नाही? चला एसी लावायला सांगा बस वाले, बँड वाले करत नाही. पुढच्या वेळी एसी बस. आपला भाई, आपला पेडा कसं वाजवणार आज सांग बरं मला. गाजवणार का नाही कळवा? निथललाय पेडा, निथललाय. आता सगळी पोरं आलेली आहेत आणि बस पण निघालेली आहे. तर बघू शकता हा हर्ष पहिला शिखर त्रास द्यायला बसलेला आम्हाला. आणि हा कोण बसलाय ते? अनिकेत. तुला जाऊन दे काका, बस लय लेट झालं. कुठे आहे? आणि तुम्ही बघू शकता आमच्या ब्लॉगरला सिद्धेश म्हात्रे सगळ्यांचा. आणि आपल्यासोबत नवीन मेंबर ऍड झालेला आहे, कुलदीप पाटील, एनपीएल चे मॅनेजर. सोडायला आलो यांना आणि हे लोक आता बाफोनी करून जातील. चालले नाक्यावर पोहोचलेलं आहे गाईस, बघू शकता आकाश पुढे चाललंय. सगळी गँग पलटे ना पुढे चाललेले आहे. आता बघा किरण जामडलची सेटिंग करतो आर्य कसे नव्हता रोहन केली. तर चला कंटिन्यू राहू ब्लॉग मध्ये.
फायनली आपला बॅकअप झालेला आहे रात्री जेवणासाठी. 2 वाजले आणि 2 वाजता आपलं बॅकअप झालं. पेडाने पण मच्छा